त्याच्यावर योग्य निर्णय देण्यासाठी जो आपण आग्रह केलाय तो मान्य करून आज प्रसार माध्यमांच्या समोर तुमच्याशी या गोष्टी शेअर करताय. त्यामुळे तुम्ही एक काम करा, जे अधिकारी सांगतायत त्याच्यावर विश्वास ठेवा. बाकीचं फक्त टायमिंग जाऊ दे. टायमिंग गेल्यानंतर आणि जे रजेवर गेलात जे रजेवर गेलेले आहेत त्यांचं ते टीव्ही स्क्रीनपासून गैरमध्ये टाकण्यात आलं आहे. कोण ड्युटी घेऊन गेलं त्याला बी ड्युटी हे करण्यात आलेलं आहे. मग असं कसं चालणार आहे सगळ्याला सरसकट जर तुम्ही आणि डायरेक्ट सेवा समाप्तीची जर आदेश काढत असाल मग त्यांना जगाव का मारावं. त्याची लहान मुलं इथे कसं जगतील कसं. आशेवर आम्ही नोकऱ्या धरल्या याचा अर्थ असा की आम्ही बंद ठेवायचा सवालच येत नाही. आम्ही नोकऱ्या करायसाठी तर आम्ही इथपर्यंत मुंबई 500 किलोमीटरवरून मुंबईला आणून नोकरी करतोय. सोयी सुविधांच्या बाबतीत कसं आहे. सोयी सुविधा बाबतीत कोणच लक्ष देत नाही साहेब. काल इलेक्ट्रिशियनला बोलून लाईट बंद होत्या चालू केलं. 8 दिवस लाईट बंद सगळे होते. आता चालू पाणी येत नाही. 2 टाइम प्रत्येक टाइमला जाऊन सांगावं लागते पाणी यायला. बाथरूमची अवस्था बेकार आहे. बाथरूम कधी तिकडे क्लिनिंग साफ होत नाही. सगळे साफ होत नाही. बघा आता आणि डिस्टन्स बघा सोशल डिस्टन्स किती आहे. सगळ्याने कोण आलं नाही. सगळे हजर झालेले आहेत तरी देखील डिस्टन्स नाही. तर काही त्याला सॅनिटायझर मिळत नाही. मास्क मिळत नाही. वेळेवर काहीच सुविधा मिळत नाही. आता काय करणार. पैसे तर नाही. स्वतः घ्यायचं करायचं म्हणलं पगार पण नाही. त्याला जबाबदार कोण आम्हीच आहे का. सांगा 6-6 महिने कोण घरी बसणार आहे का. त्याला काही कामधंदा नाही का. काम सोडून बसू शकतो का. तुम्ही मुद्दाम बसला वरिष्ठांच्या कानावर तुम्ही ह्या गोष्टी घाला. सगळं झालंय त्यांनी अजिबात लक्ष घालत नाही. हे एसटीचे कर्मचारी हे कचऱ्यासारखं त्यांनी बाजूला काढाय प्रयत्न करतात. कचराच समजून त्यांनी करते आणि अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत आहे. मग अत्यावश्यक सेवेमध्ये मोडत असताना त्याचा पगार द्यावा लागेल का नाही. अधिकाऱ्याचा पगार होतो आणि कर्मचाऱ्याचा पगार होत नाही. जे कोविडमध्ये काम केले त्याला देखील प्रशासनाने कुठलीही सुविधा दिली नाही. आणि ते घरी होते त्यांना पण आता सेवा समाप्तीची नोटीस. मग आता हे अन्याय आहे का काय मला सांगा. आता तुम्ही आणि प्रतिनिधी म्हणून आम्ही तुम्हाला सांगतोय विभाग नियंत्रकांनी दिलेला शब्द आम्ही पाळणार. ते पण पाळणार आहेत. त्यामुळे तुम्ही सहकार्य करा. कर्मचाऱ्यांच्या अनेक समस्या होत्या. म्हणजे 3 महिन्यांपासून पगार नसणं, पगारामध्ये कर्मचाऱ्यांना सोयी सुविधा नसणं, पगार व्यवस्थापकांकडून अपमानास्पद वागणूक मिळणं, असे अनेक मुद्दे होते. काय चर्चा झाली आहे. कर्मचाऱ्यांच्या मागण्या मान्य झालेल्या आहेत का. सकारात्मक चर्चा चालू आहे. सकारात्मक चर्चा त्याच्यात चांगला अंतिम तोडगा निघेल. सगळ्यात महत्वाचा आणखी एक प्रश्न आहे की ज्या काही कर्मचाऱ्यांना काढून काढण्यात आलं. नावं दुसरी देण्यात आली आहेत. नोटीस दुसऱ्याचे आहेत. नाव तिसरंच आहे. व्यक्तित्व चौथाच आहे. नेमकं हे काय. व्यक्ती दुसरा असतं असं अशी केस नसतात. आहे की आपल्याकडे समोर आहे. नाही जेन्युइन केस आहे सर. जेन्युइन केस आहे ती. काय नावात बदल आहे का. सर वाहक आणि चालकांचा थेट वरिष्ठांवरती आरोप आहे की ती मनमानी करतायत. नाही असं काही होणार नाही. आणि कोणी काय मनमानी करणार नाही. पगाराचं काय. बैठकीमध्ये साधारणपणे काय चर्चा झाली. हे सगळे कर्मचारी बसले होते. मगाच्यापासून जवळपास 1.5-2 तास त्यांना आंदोलन केलं. फायनली काय चालू आहे. चर्चा चालू आहे. सगळ्या विषयावर चालू आहे. ते काय त्यांचे काही समज गैरसमज काय असेल त्याच्या संदर्भात चर्चा चालू आहे. व्यवस्थापकांशी बोलणार आमचा रिपोर्ट देणार आमचा अहवाल द्यावाच लागतो. त्यामुळे पण कर्मचाऱ्यांच्या सगळ्या मागण्या मान्य केल्या जातील. सगळ्या आता ज्या गोष्टी योग्य आहेत त्या योग्य गोष्टीचा विचार केला जाईल ना.
मग पोलीस कारवाईसाठी पोलीस देखील आले होते, काही जणांचे नावं देखील लिहून गेलेले. त्या संदर्भात तुम्ही पोलीस प्रशासनाशी देखील बोलणार आहात का की कर्मचाऱ्यांवर कारवाई होऊ नये? जे काय कर्मचाऱ्यांवर कारवाई करायचा प्रश्न नाही, टायमिंग गेल्याचा प्रश्न नाही ना कारवाई करायचा. सर, सोयी सुविधा च्या बाबतीतही गैरसोयी भरपूर दिसल्यात आम्हाला. कर्मचाऱ्यांनी पण त्याची तक्रार केली आहे, त्यांना चांगल्या सोयी सुविधा कधी देणार? सध्या कोरोनाचा जो पिरियड चालू आहे, या पिरियडमध्ये एक जवळपास 180 कर्मचारी आहेत. सोशल डिस्टन्सचा इश्यू होतो, या संदर्भात बऱ्याच तक्रार आहेत. त्यांना आपण योग्य त्या सोयी सुविधा पुरवणार होतो आपण. त्यांना काय याच्यात कुठल्याही याच्यामध्ये कमतरता पडू देणार. सर, आपलं नाव काय? संजय हनुमंत सुर्वे. संजय सुर्वे. आणि आपलं विभाग नियंत्रक. ठीक आहे सर, थँक्यू.